राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन्ही गटाकडून आमदारांच्या पाठिंब्याचे दावे केले जात आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या आमदारांना विरोधी खुर्चीत बसू द्यावं अशी मागणी करणारं पत्र मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना दिलेलं आहे. ज्या 9 आमदारांनी शपथ घेतली आहे त्यांना वगळून इतर आमदारांना विरोधी बाकावर बसू द्यावं अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी पत्राद्वारे केली आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार देखील राष्ट्रवादीचे आहेत, त्यामुळे असा दावा आता जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे. सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत. सागर, आपण बघतोय जितेंद्र आव्हाडांनी हा दावा केला आहे, त्याआधीच आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं देखील शरद पवारांची भेट घेतली होती आणि त्यानंतर हा दावा समोर आलेला आहे. कसं पाहता आणि काय या संदर्भातली माहिती? विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांच्या आदेशाने जितेंद्र आव्हाड यांना विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलेलं आहे. या पत्रामध्ये 9 मंत्री ज्यांनी शपथ घेतलेली आहे त्यांच्या व्यतिरिक्त इतर उर्वरित राष्ट्रवादीचे सर्व आमदार हे विरोधी बाकावर बसावे असं या पत्रात उल्लेख. मेरी माताजी आदरणीय निर्मला देवी जी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती. होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है. नमः होम्योपैथी आरोग्य संजीवनी. आमदारांची संख्या जरी या पत्रामध्ये उल्लेख केला नसला तरी 9 शिवाय उर्वरित याचा अर्थ इतर सर्व आमदार हे राष्ट्रवादीचेच आहेत असं अप्रत्यक्षित या पत्राद्वारे म्हणणं राष्ट्रवादीच्या आव्हाडांनी म्हटल्याचं दिसून येतं. आता मुळात अजित पवार यांनी सत्ताधारी बाकावर जाताना त्यांच्याबरोबर काही आमदार, साधारणतः 42 आमदार असल्याचा दावा जो केला आहे, ते नेमके आमदार कोण, त्यांची बसण्याची व्यवस्था काय, याचा सगळा खुलासा उद्या होणार आहे. पण तुर्तास तरी आज ज्या घडामोडी घडल्या या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे 9 व्यतिरिक्त इतर सर्व आमदार हे राष्ट्रवादी शरद पवार यांच्याच पक्षाचे असल्याचा दावा करताना दिसून येत आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे